शंकराला राग आला की तो तांडव करतो, तांडवाने जगाचा विनाश होतो. हे शिवजी जे आहेत सेलिंग पॉइंट्स, त्याच्याबद्दल विकिपीडिया आणि गुगल काय सांगतात ते बघायचं. वन्स अ टेलिंग पॉइंट लीक्स इट हॅज अ मेजर निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन द इकॉनॉमी सराउंडिंग प्रॉपर्टीज अँड पीपल्स लाईव्ह. सिक्वेन्स आला ना लक्षात, टेलिंग पॉइंट फुटला की इकॉनॉमिक लॉस फार होतो, प्रॉपर्टीचे प्राइस पडतात, लोकांचे आयुष्याने पण त्रास, लोकांचं आयुष्य तिसरं आहे. बाकी प्राणी वनस्पती काय आहे त्या संबंधित बरं. त्याच्या पुढची आणखीन एक गोष्ट, ऑन अन ऍव्हरेज 3 ऑफ द वर्ल्ड 3500 टेलिंग डॅम्स फेल एव्हरी इयर. टक्केवारी बघितली तर खूप छोटी आहे ना, 0.1%, पण 3 अतिशय भयानक विष असलेले टेलिंग पॉइंट दरवर्षी फुटतात, दरवर्षी 3 फुटतात. लाईकलीहूड ऑफ टेलिंग डॅम फेल्युअर इज सेव्हरल टाइम्स हायर दॅन अदर कन्व्हेन्शनल डॅम्स. पाणी धरून वीज बनवण्यासाठी जे डॅम बनवले जातात ते खूप मोठं इंजिनिअरिंग ज्ञान वापरलं जात, ते फुटत नाहीत. पण टेलिंग पॉइंट बनवताना एवढं इंजिनिअरिंग कोणी वापरत नाही, टेलिंग पॉइंट बनवताना ते फुटले तर फुटले, बघू काय होते. वर्षाला 3 तर फुटतात जगभरामध्ये. कंटॅमिनेटेड टेलिंग पॉइंट्स अट्रॅक्ट अँड किल मायग्रेटिंग बर्ड्स, दे एमिट मिथेन अँड अदर ग्रीनहाऊस गॅसेस. डिस्पाईट इयर्स ऑफ पब्लिक प्रॉमिसेस फ्रॉम ऑफिशियल्स दॅट द टेलिंग पॉइंट्स वुड श्रिंक अँड गो अवे, दे आर ग्रोईंग. आपल्याकडेही टेलिंग पॉइंट वाढतातच आहेत आणि वाढतच राहणार आहेत जोपर्यंत आपण खूप मोठ्या प्रमाणावर टेक्नॉलॉजी वापरतोय. आता सुद्धा मी जे बोलतोय ते टेक्नॉलॉजी वापरूनच बोलतोय, मला माहिती आहे, कल्पना आहे याची, आणि ते चुकीच आहे. नंबर ऑफ टेलिंग डॅम फेल्युअर्स हॅज डबल्ड इन द पास्ट 20 इयर्स. वर्षाला 3 फुटायचे, आता 6 फुटतील. Advances in mining technology have made it possible to exploit lower grade of deposits despite decreasing commodity prices, which means disposing of more rejects and putting more pressure on tailing facilities. म्हणजे कमी प्रतीचं खनिज आपण शुद्ध करू शकतोय, त्याच्यातून जास्त कचरा निर्माण होतो, तो जास्त कचरा जास्त मोठ्या टेलिंग पॉइंट मध्ये गोळा करायला लागतो आणि मग ते टेलिंग पॉइंट फुटतात. फुकिंडा नावाची एक जागा आहे बघा, याच्यामध्ये भारतातलं 97% क्रोमाइट आहे. क्रोमाइट हे असं खनिज आहे ज्याच्यामध्ये लोखंड आणि क्रोमियम असे दोन्ही असतात, म्हणजे एकाच खाणीतून लोखंड पण मिळेल आणि क्रोमियम पण मिळेल. त्यांच्या टेलिंग पॉइंटनी काय झालं, त्यांची टेलिंग पॉइंटनी एक्झावॅलंट क्रोमियम पिण्याच्या पाण्यामध्ये गेले. More than 30 million tons of waste rock are spread over the surrounding areas and untreated water is discharged by the mines into the river nadi madhe te taktay. Chromite mine workers are constantly exposed to contaminated dust and water and gastrointestinal bleeding, tuberculosis and asthma are common ailments. Local research suggests nearly 25% of inhabitants roughly in half a mile from the site are suffering from pollution induced disease direct. टेलिंग पॉइंट फेल्युअर मधून पुढे 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 ते जात आहे, ते तुमच्या आमच्यापर्यंतही पोहोचत असत, त्याला आता मर्यादा नाही. टेलिंग पॉइंट फुटला की ओढ्यात ओढ्यातून नदीत, नदीतून समुद्रात, समुद्रातून जगभर, समुद्रातल्या माशांमधून आपल्यापर्यंत, सगळीकडे पसरत, सगळं कनेक्टेड आहे एकमेकांशी. हे बघा सुकिंडा, हा त्यांचा एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट, ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशन लिमिटेडचा आहे, म्हणजे सरकारी चालतं.
परत एक गंमत बघा, ही अमेरिका, या अमेरिकेमध्ये 2 कोटी लोकांना आर्सेनिक जास्त असलेलं पाणी वापरायला. अमेरिका म्हणजे तर टेक्नॉलॉजीचा स्वर्ग, त्या स्वर्गामध्ये सगळं छान छान, त्या छान छान ठिकाणी 2 कोटी लोकांना आर्सेनिक असलेलं विषारी पाणी वापरायला लागते. बरं, हा माझा अभ्यास नाही बरं का, युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्वेचा अभ्यास. आणि अमेरिकेत घडतंय तर बाकीच्या जगात बघितलं तर एवढ्या ठिकाणी आहे. 2003 साली जेव्हा मी नॅचरल सोल्युशन सुरू केली त्याच्या आधी आर्सेनिक फक्त बंगाल आणि बांगलादेशमध्ये होत. बंगाल आणि बांगलादेशमध्ये आर्सेनिक आहे, बाकी ठिकाणी खूप आर्सेनिक नाही. आजच्या घडीला आर्सेनिक कुठे? सगळीकडे, जगभर पसरले. आणि जिथे पसरलेलं नाहीये ना, पांढरा जो भाग दिसतोय त्याचं जर टायटल बघितलं तर तो लिहितोय नो डाटा. याचा अर्थ चेक केलेलं नाहीये, चेक केलं तर कदाचित तिथेही असत. 2003 साली जेव्हा काम सुरू केलं तेव्हा आर्सेनिक फक्त बंगाल आणि बांगलादेशामध्ये होतो. आजच्या घडीला 19% ऑफ इंडियन्स ड्रिंक वॉटर विथ लिथल लेवल्स ऑफ आर्सेनिक. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, झारखंड, कर्नाटक, जम्मू काश्मीर, छत्तीसगड, दिल्ली, ओरिसा, मणिपूर, राजस्थान, हिमाचल आणि दमण आणि दीव, इथे सगळीकडे आर्सेनिक असलेले विहिरी मिळते. हे आर्सेनिक नैसर्गिक नाही, हे टेलिंग पॉन्ड मधून आलेलं आर्सेनिक. बरं, आता आणखीन काही गोष्टी बघूयात. हा नकाशा जगाचा आहे, याच्यामध्ये 10 मोठी शहर की ज्या शहरांना पावसाच्या आणि उधाणाच्या पुरांपासून धोका आहे, आणि त्या पुरांपासून झालेला धोका कमी करण्यासाठी किंवा त्रास कमी करण्यासाठी जो खर्च येईल तो खर्च 2050 सालचा एस्टिमेट केला या लोकांनी, तो किती आहे? तर मुंबईला 6.4 बिलियन डॉलर्स, कलकत्त्याला 3.3, शेनझेनला 3.1, ग्वांगझू इथे 13.2, अमेरिकेत काय आहे? न्यूयॉर्कला 2 बिलियन, मायामीला 2.5 बिलियन, न्यू ऑर्लिन्सला 1.8 बिलियन. फ्लड नी झालेला त्रास कमी करण्याकरता एवढा खर्च दरवर्षी करावा लागणार आहे या मोठ्या शहरांना. म्हणजे कोण करणार? तुम्ही आणि आम्ही. पुढे बघूया, वर्ल्ड मोस्ट पॉप्युलेटेड मेगा सिटीज. नकाशा बघा बदलतोय. या मेगा सिटीज 2100 साली इथे असणार आहेत, भारत, पाकिस्तान, आफ्रिका. आता कुठे आहेत? जगभर. त्यांचं पॉप्युलेशन टॉप 20 2050 साली अशा असतील, 50 साली अशा असतील, 2100 साली अशा असतील. याचा अर्थ बाकीची शहरं छोटी नाही झालेली, बाकीची शहरं आहेतच पण यांचं पॉप्युलेशन वाढणार आहे. 13 आफ्रिकन सिटीज न्यूयॉर्क पेक्षा मोठे होणार. ही सगळी शहरं समुद्र किनारी आहेत, मोठी मोठी शहर, 100 मिलियन पेक्षा जास्त पॉप्युलेशन असलेली, म्हणजे 10 कोटी लोकसंख्या असेल त्या शहरांची. जे मोठे गोल आहेत ना ते 10 कोटी दाखवणार आहे. अशा मेगा सिटीज समुद्र किनारी आहेत किंवा निर्माण होणार आहेत, आणि त्यांचं सगळं सांडपाणी हे समुद्रामध्ये सोडलं जाणार आहे. जमिनीवरून अन्न घ्यायचं ते शहरामध्ये न्यायचं, शहरात ते खायचं, प्यायचं, वापरायचं, त्याचं सांडपाणी करायचं आणि समुद्रात टाकून द्यायचं. कस जमिनीचा
असतो जो पिकामध्ये येतो, ते पीक खाऊन त्याचं जे सणपाणी बनतं ते मात्र समुद्रात टाकून दिलं. त्याच्याने समुद्र सुद्धा ऍसिडिक होतोय आणि त्यांचाही जीव जातो. तिथे भाताचे बाउल दिसतात वेगळ्या वेगळ्या, त्याच्यात काही फरक शोधायचा प्रयत्न केला तरी तो मिळणार. काय काय या भाताच्या बाउल्स ज्या आहेत, तीन बाउल्स आहेत हो, त्यात काही फरक दिसतोय तुम्हाला? बर, त्याच्यात फरक नसेल दिसत. तर या साखरेच्या ह्याच्या फोटो मध्ये काही फरक दिसतोय? पटकन बघायला गेलं तर नाही दिसत आहे. तसं नाहीच दिसणार, कारण मी एकच कॉपी करून ठेवले तीन वेळा. हा, आणि खरंच प्रत्यक्षात सुद्धा तसा दिसणार नाही. हे बघितलं तर लक्षात येईल. वेस्टर्न घाट, पश्चिम घाटातली, पूर्वेच्या किनाऱ्यावरची आणि पंजाब आणि हरियाणावरची. आपण खाल्लं तर तो भातच आहे, परंतु तो पश्चिम घाटात जेव्हा आपण खात असतो तेव्हा पडणाऱ्या पावसात त्या भाताची निर्मिती होत असते. पडणाऱ्या पावसात भात बनत असतो, आपण उगवत असतो. ईस्ट कोस्टला गेलात तर तिथे पाऊस जास्त पडत नाही. तिथे मोठ्या नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांमध्ये भात पिकवला जातो, कालवे काढून किंवा पंप करून. आणि पंजाब हरियाणामध्ये पाऊसही जास्त पडत नाही आणि मोठ्या नद्यांच्या कालव्यांवरही भात होत नाही. पंजाब हरियाणामध्ये भात होतो तो भूगर्भातलं पाणी उपसून 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 काढून त्याच्यावरती होतो. 1500-1500 फूट खोल बोरवेल्स आहेत तिथे, त्यातून पाणी काढून भर उन्हाळ्यामध्ये भात पिकवला जातो. भात हे पंजाबचं पीक नाही, पूर्वापार पंजाबमध्ये भात होत नसे, पंजाबी लोक भात खात नाही, पण भात उगवतात खूप आणि तो एक्सपोर्ट करतात. त्यामुळे पश्चिम घाटातल्या होणाऱ्या तांदुळाला बाहेरून पाणी खूप कमी दिलं जातं, वरच्या पावसावरच तो होत असतो, त्याचे वॉटर फुटप्रिंट कमी. ईस्ट कोस्ट मधल्या सांड भाताचं वॉटर फुटप्रिंट जास्त आहे आणि पंजाब हरियाणातली खूप मोठी आहे. तशीच आता पुढची गोष्ट, साखर जी आहे ना, डावीकडची भारतीय साखर आहे आणि पूर्वीकडची मॉरिशियस किंवा ब्राझीलची साखर आहे. मॉरिशियस आणि ब्राझीलमध्ये पडणाऱ्या पावसावरती ऊस उगवला जातो, त्या ऊसाचा वापर साखरेसाठी केला जातो. भारतामध्ये भूगर्भातून उपसून किंवा धरणांमधून वाहून नेऊन सिंचन करून ऊस उगवला जातो, त्यामुळे आपल्या ऊसाला पाणी बाहेरून द्यावं लागतं, त्याची किंमत जास्त असते, आर्थिक आणि पर्यावरणीय दोन्ही सुद्धा. मॉरिशसचा पाऊस, ब्राझीलचा पाऊस हा त्यांच्या ऊसाला पिकवत असतो. आणखीन एक बघ, तीन बल्ब दिसत आहेत पेटलेले, त्याच्यात काही फरक दिसतो? फरक काही दिसत नाहीये. पुन्हा तीच गोष्ट, एकच बल्ब कॉपी करून ठेवला तीन ठिकाणी. आता त्याच्या पुढे बघूया. हा बल्ब औष्णिक विद्युत वरती, थर्मल. हा अणु विद्युत वरती आणि हा हायड्रो पॉवर, जलविद्युत. आता यातलं सगळ्यात जास्त प्रदूषणकारी कोण आहे? त्याच्यामध्ये औष्णिक विद्युत आहे हे तात्पुरतं प्रदूषण आहे, पण अणु विद्युत हे लॉंग टर्म प्रदूषण आहे. आणि हायड्रो इलेक्ट्रिसिटी ते सुद्धा अप्रत्यक्ष प्रदूषणच आहे, कारण कितीतरी त्याची एन्व्हायरमेंटल कॉस्ट आपण लक्षात घेत नाही की किती जमीन, किती म्हणजे सुपीक जमीन, जंगल, हे किती पाण्याखाली जातं हे आपण लक्षात घेत नाही. त्यामुळे खर तर तिन्ही प्रदूषणच आहे. पण सुपीक जमीन पाण्याखाली जाण्यापेक्षाही आणखीन एक मोठं पाप आपण हायड्रो इलेक्ट्रिसिटी मध्ये करत असतो, आपण आता बघूया. तिथे युजली असं समजलं जातं की धरण बांधलंय, त्या धरणातून पाणी बाहेर काढून टर्बाईन फिरवून त्याच्यातून वीज बनवली जाते. पण हे कोफ्लो कधी नसतं बहुतेक वेळेला, म्हणजे नदी ज्या दिशेने वाहते त्या दिशेने वीज निर्माण केली जात नाही. पश्चिम घाटामध्ये ज्या ज्या नद्यांवरती हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट्स आहेत
पूर्ववाहिनी नदी वळवून पश्चिमेला नेऊन त्यातून दूर बनवली जाते. म्हणजे जी नदी कसं केलं जातं सांगतो, जी नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळायला पाहिजे होती तिला आपण डोंगर फोडून भुयार करून पश्चिमेला आणतो. अच्छा, मुळशी नदीच वीज बनवण्याचं केंद्र भिऱ्याला आहे, मुळशी पुण्याजवळ. मुळा नदी ती पुढे जाऊन भीमेला मिळणार, भीमा पुढे जाऊन कृष्णेला मिळणार, कृष्णा पुढे जाऊन बंगालच्या उपसागराला मिळणार. धरण बांधलं मुळशीला, त्याचं पाणी खोपोलीच्या जवळ भिरा नावाचं एक गाव आहे तिकडे म्हणून पाणी तिथे वीज बांधणार. लोणावळ्याला धरण आहे वळवंडला खुशीला, त्यांचं पाणी खोपोलीला पडत तिथे वीज बांधत. आंध्रा नावाची एक नदी आहे ती कामशेतच्या जवळ व्हायची, तिच्यावर धरण आहे, तिचं पाणी भिवपुरीला खाली पडत. जिथे पाणी खाली पडतंय त्या सगळ्या जागा पश्चिमेला आहेत आणि त्यामुळे त्या नद्या ह्या पूर्ववाहिनी होत्या, पश्चिम घाटातल्या पूर्ववाहिनी नद्या या पूर्वेला वाहून बंगालच्या उपसागराला मिळायच्या. आपण त्यांच्यावर बांधले धरण आणि त्यांना बनवलं पश्चिम वाहिनी. प्रत्येक वॅट वीज बनवताना पश्चिम घाटामध्ये आपण पाणी अरबियन समुद्राला मिळवतो. हे जे घडतंय हे नुसती जंगल बुडवण्यापेक्षा जास्त भयंकर. पण याचा परिणाम म्हणून काय होतंय नेमकं? ज्या नद्या 1200 किलोमीटर 1000 किलोमीटर 700 किलोमीटर वाहून जायच्या त्यांच्या काठावरती ते पाणी मुरायचं. हो, उत्तर कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश इथे ते पाणी जायचं आणि जाता जाता त्या भागाला सुपीक बनवून त्यांची तहान आणि भूक भागवून जायचं. 1200 किलोमीटर जाणारं पाणी जेव्हा आपण 200 किलोमीटर मध्ये नदीतून समुद्रात टाकून देतो तेव्हा त्या नद्या कोरड्या पडतात ना पुढच्या. हो बरोबर, धरणांच्या मध्ये बुडलेली जमीन ही ठीकच आहे पण उरलेला दुष्काळ आपण पाडला त्याचं काय? हो, अशा किती नद्या आपण वळवल्या? हे जे घडतंय कित्येक वळवल्यात. सगळी पश्चिम घाटातली सगळीच्या सगळी धरण जिथे जिथे वीज बनते आपली महान कोयना सुद्धा. भारतातली जी मोठी मोठी हिराकूड वगैरे तिथे सुद्धा तसंच घडतंय. काय घडतं जेव्हा आपल्याला मोठा फॉल टेक्नॉलॉजी लोकांना ब्लेंड करून टाकते. मला सांगा आपल्याला लांबचं कधी दिसत? आपल्याला खूप दूरच कधी दिसत? दिवस का रात्री? दिवसा. नीट विचार करून सांगा, दिवसा तारे दिसतात का? तारे नाही दिसत. डोंगर दूर असतात का तारे दूर असतात? तारे. जर तारे दूर असतील तर ते अंधारात दिसतात. हो, प्रकाश माणसाला आंधळ करतो बघ. सायंटिफिक टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंटच्या प्रकाशाने माणसाला आंधळ केलं, आपल्याला एकदम स्वच्छ दिसतो माझ्या कॉम्प्युटरवरून तुमच्या कॉम्प्युटरवरून. हो, पण ते त्या प्रकाशाने दिलेलं आंधळेपण आहे. लांबच खूप लांबच बघायचं असेल तर अंधारा. दिवसा आपल्याला सूर्य दिसतो तो 8 मिनिट दूर आहे प्रकाशाच्या दृष्टीने, 8 मिनिट फक्त. आणि रात्री आपल्याला तारे दिसतात 1000 प्रकाशवर्ष दूर आहे. म्हणजे आपल्याला अंधारात प्रकाश आपल्याला आंधळ करतो. तसच हे कोणी आधी विचार केला नसेल का? हो, कदाचित केला असेल कदाचित नसेल. मी म्हणणार मी निश्चित केलाय
कोयना धरण जेव्हा बांधलं जात होतं, कोयना धरण जेव्हा बांधलं जात होतं तेव्हा आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केली होती, हे धरण बांधू नका आमचं पाणी कमी होईल. पण आंदोलनाकडे लक्ष द्यायचं नसतं, कारण मुंबईला वीज पाहिजे होती. मुंबईच्या विजेकरता त्या आंदोलनावरती अजिबात लक्ष दिलं नाही. सेनापती बाप्टांनी मुळशीचा सत्याग्रह केला 1920 साली. काय झालं, धरण झालं. त्यामुळे लोकांनी विचार केला नाही का, लोक खूप थोडा आणि छोटा विचार करतात, आणि जिथे पैसा इन्वॉल्व्ह असतो तिथे तर खूपच छोटा होतो तो विचार. आज काय मिळतंय ते बघू नंतर पुढचं पुढे. पण मग हे ईआयए वगैरे जे केलं जातं त्याचं काय, इंग्रजीमध्ये आयवॉश नावाचा एक शब्द आहे. आयवॉश म्हणजे काय, करून दाखवलंय आम्ही, ईआयए केला, त्याचा रिपोर्ट बनवला आणि त्याचा फार परिणाम होणार नाही हो सांगून टाकला. तुम्ही ऐकलं, प्रोजेक्ट केला, पूर्ण झाला, होते ना परिणाम, ज्यांच्यावरचे होते ते बघतील. मला काय त्याच, मला काय त्याच, ते करोना दाखवणार किंवा हा करोना ही सुरुवात आहे, नंतर आणखी गमती गमती येतील. पण आता हे दिसतंय, हे काय दिसतंय, कुठली इंडस्ट्री असेल ही नाही माहिती बाबा, केमिकल असेल, पॉवर जनरेशन असेल का, आयटी इंडस्ट्री असेल, काय माहिती नाही, नाही कळत आहे. सॉफ्टवेअर वाली नसेल ना निश्चितच, सॉफ्टवेअर मध्ये असं कुठे वापरतात पाईप आणि काय काय. पण खरंच सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचा भाग आहे हे जे दिसतंय, याला म्हणतात सर्व्हर रूम, याला म्हणतात डेटा सेंटर. या डेटा सेंटर मध्ये कॉम्प्युटर्सची कामं चालतात. आता आपण जे काही बोलतोय, संवाद साधतोय, ते गुगल मीट वरून साधतोय. गुगलची पण डेटा सेंटर आहेत, हे अशीच आहेत मोठी मोठी. आणि या डेटा सेंटरला खूप थंड ठेवावं लागतं, ते थंड नाही ठेवलं तर ती वितळून जातात आणि ती वितळली तर त्रास होतो. काल जे काय घडलं गुगलच, ते 45 मिनिटं गुगल बंद पडलं होतं फक्त. जर डाटा सेंटरचं तापमान 5 डिग्रीनी वाढलं, 5 डिग्रीनी डाटा सेंटरचं तापमान जर वाढलं, कदाचित 5 वर्ष गुगल बंद राहील. आणि ते होऊ नये म्हणून प्रचंड मोठे कूलिंग प्लांट लागतात हे डाटा सेंटर, आणि त्या डाटा सेंटरला थंड करायला हे लागतं. म्हणजे आता आपण जे काही करतोय गुगल मीट आणि गुगल वरून संभाषण, ते पण खूप मोठं प्रदूषण. आणखीन एक प्रश्न, एव्हिएशन इंडस्ट्री आणि इंटरनेट याचं जर कम्पॅरिझन केलं, विमान विमान आणि इंटरनेट, तर लोकांना वाटतं इंटरनेटचं फुटप्रिंट काही खूप नाही आहे जास्त, किती उंच उडतात, लाडका समज आहे. हा, विमान किती उंच उडतात, किती प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपण फ्युएल जाळतो, स्ट्रॅटोस्फिअर मध्ये फ्युएल जाळतो. इंटरनेटला काय एवढं लागत नाही, जर नीट अभ्यास केला तर काय दिसत बघा, इंटरनेट आणि जागतिक एव्हिएशन या दोघांना लागणारी वीज सारखीच आहे, म्हणजे एनर्जी सारखीच आहे. इंटरनेटला लागणारी वीज वाढत जाणार आहे, वाढत जाणार आहे, वाढत जाणार आहे, कारण आपण ऑनलाईन व्यवहार वाढवणार आहोत, वाढवणार आहोत, वाढवणार. 3-3 तासाचे पिक्चर आपण इंटरनेटवरती बघणार आहोत, छोट्या छोट्या 3 मिनिटाच्या. हो, सगळं सुरू झालंय ना, तेच कर.
3-3 मिनिटाच्या छोट्याशा व्हिडिओ क्लिप आपण बघणार आहोत, हो त्या 20-30 बघणार आहोत दिवसाला. हो छोटे व्हिडिओ आहेत ना, ते रिलीज नाही खात असं आपण समजतो, पण तसं नाही. ही जी स्लाइड आहे याचा नीट शांतपणे अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की खूप मोठ्या प्रमाणावर इंटरनेटमुळे जागतिक विजेची गरज वाढली. एका फोनला फार लागत नाही, एका लॅपटॉपला फार लागत नाही, पण असे खूप फोन आहेत आणि असे खूप लॅपटॉप आहेत आणि असे खूप तास आपण त्या फोनवरती आणि लॅपटॉपवरती आणि आपण खूप डाटा साठवतोय आणि तो खूप डाटा क्लाउड वरती साठवतो. क्लाउड वरती साठवला की माझ्या स्वतःचा स्टोरेज जास्त असण्याची गरज नाही, त्या क्लाउडला थंड ठेवायला लागतंय ना, त्याला वीज लागते ना. पाहिजे तो प्रश्न पटकन गुगल वरती विचारला की आपल्याला माहिती कळते, कारण डाटा सेंटर मध्ये ती माहिती आहे, कारण डाटा सेंटर थंड ठेवलंय आणि त्याच्याकरता खूप वीज वापरते. साधा आपण विचार केला तर सगळ्या भारतातच काही करोड मोबाईल लोकांकडे आहेत, ते नुसतं चार्जिंगला वीज म्हटली तर किती वापर वाढला. अगदी बरोबर, आणि ते सगळे मोबाईल 65 मूलद्रव्य वापरतात. हो आता आपण बघूयात पिरियॉडिक टेबल. हे पिरियॉडिक टेबल असं वेडवाकड का झालंय, तर आपण असं खूप मोठ्या प्रमाणावर त्यातले मिनरल्स काढून घेतोय, म्हणून त्यातले जे ब्राऊन लाल रंगात दिसत आहेत ते सिरियस थ्रेट मध्ये आहेत, पुढच्या 100 वर्षात संपून जाणार ते. ऑकर आहेत, त्यांचा रायझिंग थ्रेट आहे, वापर वाढतोय त्यांचा. पिवळे आहेत, त्यांची अवेलेबिलिटी लिमिटेड आहे. हिरवे आहेत, ते प्लेंटीफुल आहेत. पांढरे आहेत, ते सिंथेटिक आहेत. जे ग्रे कलरचे आहेत ते फ्रॉम कॉन्फ्लिक्ट मिनरल्स मध्ये, म्हणजे युद्ध जिथे घडत आहेत तिथल्या मातीमधली ती मूलद्रव्य. आणि ही सगळी स्मार्टफोन मध्ये वापरली. आणि प्रत्येक मिनरल एक्स्ट्रॅक्शन मध्ये आपल्याकडे टेलिंग पॉइंट आहे आणि प्रत्येक टेलिंग पॉइंट हा कधी ना कधी तरी लीक होतोय, हा कधी ना कधी ओव्हरफ्लो होतोय, तो स्वच्छ पाण्यात मिसळतोय, तो भूगर्भातल्या पाण्यात मिसळतोय. मला काय त्याचं म्हणणार आहे, इंडस्ट्रीयलिस्टला सुद्धा याचा त्रास होतो. अमेरिकेमध्ये कोविडनी खूप माणसं मारतायत, मला काय त्याचं, जगात काय होईल ते होईल बघा. लिमिटेड अवेलेबिलिटी, रायझिंग थ्रेट, सिरियस थ्रेट टू सप्लाय, असं आपलं आहे पिरियडिक टेबल. निर्जीवांना सुद्धा आपण लुप्त करून टाकणार आहोत. प्राणी आणि वनस्पती लुप्त करणं तर आपला आत्ता मुळे. आपण खूप पेस्टिसाइड वापरतो, ते जमिनीत जातात, त्यातली काही पाण्यात जातात, काही हवेत जातात, काही झाडं ऍब्सॉर्ब करतात, त्या पडणाऱ्या पानांबरोबर परत जमिनीत जातात, पाण्यात जाऊन जाऊन खूप मासे मरतात. चालेल, मिनामाटा नावाचा रोग होता, त्याच्याबद्दल बरंच लिहिलं होतं, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल खूप बोललं गेलं. तो एकाच ठिकाणी घडला म्हणून त्याचं नाव मिनामाटा नाही, मिनामाटा या ठिकाणी घडला. आता मात्र सगळ्या जगातल्या समुद्रात मध्ये मर्क्युरी पण आहे, क्रोमियम पण आहे, झिंक पण आहे, निकेल पण आहे, लेड पण आहे, सगळं. आणि त्यामुळे नदी जाणण्याच्या आधी आपल्याला स्वतःच्या गतिविधी ज्या आहेत त्या जाणून घ्यायला. कुठल्याही प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये काम न करणारा माणूस रोज साबण, टूथपेस्ट, शॅम्पू, कपडे धुण्याचे साबण, भांडी घासण्याचे साबण यांच्या रूपामध्ये 20-40 ग्रॅम केमिकल्स पाण्यामध्ये सोडतो. 20-40 ग्रॅम केमिकल्स जी पूर्वी निसर्गामध्ये नव्हती ती आपण सिंथेटिक बनवतो, पाण्यामध्ये सोडतो,
फ्लश करून टाकतो. आज नाही उद्या त्या फ्लशचं पाणी कुठल्या ना कुठल्या तरी नदीत जातच.